घडामोडी. ठाणे सिव्हिल रुग्णालयात आरोग्य सुविधांच्या दयनीय अवस्थेमुळे रुग्ण हैराण. ठाण्यात कडक उन्हाळ्याने ठाणेकर झाले बेजार. ठाणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पात केली 110 कोटींनी वाढ. ठाण्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू. पाण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाने MIDC वर काढला मोर्चा. ठाणे सिव्हिल रुग्णालयात आरोग्य सुविधांच्या दयनीय अवस्थेमुळे रुग्ण हैराण झाले आहेत. जिल्ह्यातून दररोज शेकडो गोर गरीब रुग्णांची ये जा असलेल्या ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरोग्य सुविधांची दयना उडाली आहे. हॉस्पिटलचे सिटी स्कॅन मशीन आणि एक्सरे मशीन गेल्या काही महिन्यापासून बंद पडले असून त्याच्या दुरुस्तीसाठी आरोग्य विभागाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याने दररोज असंख्य पेशंटचे हाल सुरू आहेत. या जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आणि आदिवासी पाड्यांमधून शेकडो रुग्ण इथे उपचारासाठी येतात. इथे कार्यान्वित केलेल्या सिटी स्कॅन मशीनवर गेल्या 9 वर्षात तब्बल 35,000 रुग्णांचे रिपोर्ट तयार झालेले आहेत. मात्र ऑक्टोबर महिन्यापासून हे मशीन बंद पडले असून सिटी स्कॅनची आवश्यकता असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना इतरतर धावपळ करावी लागत आहे. हॉस्पिटलच्या एक्सरे मशीनवर दररोज 100 ते 125 एक्सरे काढले जात होते. मात्र हे मशीनही गेल्या 2 महिन्यापासून बंद पडले आहे. त्यामुळे रुग्णांना खासगी एक्सरे सेंटर मधून एक्सरे काढावे लागत असून अनेक गोरगरीब रुग्णांना त्याचा भुर्दंड परवडत नाही. बंद पडलेल्या यंत्र सामुग्रीच्या दुरुस्तीसाठी साधारणतः 15 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र तो निधी आरोग्य विभागाकडून उपलब्ध होत नसल्याचे समजते. इथल्या सोनोग्राफी सेंटरचे खासगीकरण करण्याचा निर्णय झाल्याने सध्याच्या सरकारी सोनोग्राफी मशीन अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असून तिथली जागा तपासणीसाठी अत्यंत अपुरी आहे. तिथे तपासणीसाठी टेक्निशियन उपलब्ध नसतात. हॉस्पिटलच्या आकृती बंदात तज्ज्ञ डॉक्टरांच्या नियुक्तीची परवानगी नसल्याने इथल्या अनेक विभागांमध्ये डॉक्टरांची वानवा आहे. या सरकारी गोंधळामुळे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल सुरू आहेत. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत माफक दरात दिल्या जाणाऱ्या सेवा. किशोरवयीन मुला मुलींसाठी समुपदेशन, सुरक्षित गर्भपात व कुटुंब नियोजन पद्धती, पुरुष प्रजनन स्वास्थ्य समस्या व निदान, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी. या सेवा मिळण्याचे ठिकाण कुटुंब नियोजन आदर्श केंद्र, गौतम चेंबर्स, दुसरा मजला, म्युनिसिपल शाळा क्रमांक 13 जवळ, पोखरण रोड नंबर 1, खोपट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी 2547211 7. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्या सोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. ठाण्यात कडक उन्हाळ्याने ठाणेकर बेजार झाले आहेत. उन्हाच्या काहिलीने यंदा ठाणेकरांना चांगले सतावले असून एरवी एप्रिल महिन्याच्या शेवटी जाणवणाऱ्या उकाड्यापेक्षाही जास्त कडक उकाडा मार्चच्या सुरुवातीपासूनच जाणवत आहे. या तडाख्याने ठाणेकर चांगलेच बेजार झाले आहेत. काल ठाण्याचे तापमान तब्बल 35 अंशांवर जाऊन पोहोचले. मार्च महिन्याची परिस्थिती असेल तर एप्रिल मे महिन्यात काय होईल अशी चिंता ठाणेकरांना वाटत आहे. राज्यासह शहरात मार्चच्या सुरुवातीलाच झालेल्या अवकाळी पावसाने ठाणेकरांना थोडा सुखद गारवा दिला खरा, पण त्यानंतर तापमानात कमालीची वाढ झाली. गेल्या काही वर्षात ठाणे शहराचा झपाट्याने झालेला विकास
आणि त्या दरम्यान पर्यावरणाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे गेल्या काही वर्षात ठाण्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे। यंदाच्या उन्हाळ्याचा पाराही 40 ची गाठण्याची शक्यता आहे, परंतु अगदी मार्चच्या सुरुवातीलाच तापमान 35 अंश सेल्सिअस वर पोहोचल्याने ठाणे जिल्हावासियांना घामाच्या धारा लागल्या आहेत। स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगाने वाढणारा ब्रँड। रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगाने वाढणारी सहकारी बँक। ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP। ठाणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पात 110 कोटींनी वाढ केली आहे। ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी गत वर्षाचा अनुभव कटू आहे। आर्थिक वर्ष सरत आले तरी बजेटला मंजुरी मिळत नव्हती, यंदा मात्र अवघ्या काही दिवसातच बजेट मंजुरीचा मार्ग मोकळा झाला असून आता महासभेत अंतिम मंजुरी दिली जाणार आहे। ठाणे महापालिका आयुक्तांनी 2016-17 चे सादर केलेल्या मूळ 2,549.82 कोटीच्या बजेटमध्ये स्थायी समितीने 109.50 कोटींची वाढ सुचवली असून आता हे सुधारित बजेट 2,659.32 कोटींचे झाले आहे। काल घेण्यात आलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीत सुधारित बजेटला स्थायी समितीचे सभापती नरेश मस्के यांनी मंजुरी दिली। मागील 10 दिवस बजेटवर सविस्तर चर्चा करण्यात आली, त्यानुसार शहर विकास विभाग 70 कोटी, अग्निशमन दल 10 कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग 15 कोटी, पुनर्प्रक्रिया केलेले पाणी विक्री 10 कोटी, अतिक्रमण विभाग 2.90 कोटी, स्थावर मालमत्ता 1 कोटी, आरोग्य विभाग 50 लक्ष, क्रीडा प्रेक्षागृह 10 लक्ष अशी इतकी वाढ सुचवीत 109.50 कोटींचे बजेट वाढवण्यात आले। आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात काहीशी किरकोळ सुधारणा करून हे बजेट मंजूर करण्यात आले, परंतु मागील काही वर्षाचा अनुभव पाहता जोवर महासभेचा बजेटला हिरवा कंदील मिळत नाही तोवर स्थायी समितीने मंजूर केलेल्या बजेटनुसार विकास कामे करावीत अशी सूचनाही त्यांनी केली। दरम्यान ठाणे महापालिका क्षेत्रातील मालमत्ता धारकांना थकित मालमत्ता करावरील तसेच थकित पाणीपट्टी बिलावरील विलंब व प्रशासकीय आकारामध्ये 50% सूट देण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार प्रशासकीय आकार माफी योजना 10 मार्च 2016 ठेवण्यात आली होती। या योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घेता यावा यासाठी सदरची मुदतवाढ 21 मार्च 2016 करण्यात आली आहे अशी माहिती महापौर संजय मोरे यांनी दिली। आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा, त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो, जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। ठाण्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात 2 तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ठाण्यातील बाळकुंभ येथून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर गुरुवारी भल्या पहाटे काही तासांच्या फरकाने झालेल्या 2 वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये कार चालकासह एका रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। या दोन्ही गुन्ह्या प्रकरणी कापूरबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दरम्यान मुंबई नाशिक महामार्गावर बुधवारी उशिरा रात्री 12 भिवंडीतील सोनाळे गावाजवळ एसटी आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात 15 जखमी झाले असून त्यापैकी 4 गंभीर जखमी आहेत। जखमींवर भिवंडीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकंदर कालच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या विविध अपघातांचा सिलसिला पहाटेपर्यंत सुरूच असल्याने ठाण्यासाठी गुरुवार हा घातवार ठरला। भिवंडीतील कालेर येथे राहणारा विशाल चौधरी हा भल्या पहाटे कारने ठाण्याला नाश्ता पार्सल घेण्यासाठी आला होता। ठाण्यावरून कालेरकडे परतत असताना मुंबई आग्रा महामार्गावरील बाळकुंभ भागात विशालच्या कारने रस्त्याच्या कडेला उभा असणाऱ्या टँकरला मागून धडक दिली, त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला।
ही धडक इतकी भीषण होती की विशालच्या कारचा पुढील भाग टँकरच्या मागील भागात अडकल्याने अग्निशमन दलाकडून गॅस कटरने कारचा काही भाग कापत विशालचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान घटनास्थळावरून टँकरचा चालक फरार झाला असून मृत विशालच्या शवविसर्जन अहवालानंतरच त्याने मद्यप्राशन केले होते का याबाबत तपशील समजू शकेल अशी माहिती कापूरवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस जी जाधव यांनी दिली. बाळकुम येथून मुंबई आग्रा महामार्गावर येणाऱ्या रिक्षाला ठाण्याकडून कचरीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसने दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षा चालक गुलाबचंद तिवारी याचा मृत्यू झाला. मृत रिक्षा चालक तिवारी ठाण्याच्या गांधीनगर भागात राहत होते. विशेष म्हणजे कार चालकाच्या टँकर अपघातानंतर काही तासाच्या फरकाने 200 मीटरच्या अंतरावर रिक्षा आणि एसटी बसचा अपघात घडला. या प्रकरणी बस चालक सचिन सूर्यकांत लांडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. एमआयडीसी कडून मुंब्रा आणि कळव्यातील नागरिकांना सापत्न वागणूक मिळत असल्याने या भागात 4 दिवस शटडाऊन घेतले जात आहे. त्यामुळे इथल्या हजारो नागरिकांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईच्या म्हापे गावातील एमआयडीसी कार्यालयावर हल्ला बोल मोर्चा काढला. या मोर्चात ऋता आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाची दखल घेत पाणी पुरवठा अभियंता प्रकाश चव्हाण यांनी मुंब्रा कळव्याला 32 MLD वरून 40.50 MLD पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिले. मुंब्रा आणि कळवा ही शहरे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील आहेत. मात्र असे असतानाही या शहरांना ठाणे महानगरपालिकेमार्फत थेट पाणी पुरवठा केला जात नाही. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळामार्फत थेट पाणी पुरवठा केला जातो. परिणामी या पाणी वितरणावर ठाणे महानगरपालिकेचे नियंत्रण नाही. म्हणून MIDC मनमानी पद्धतीने पाणी कपात करून मुंब्रा आणि कळव्यावर अन्याय करते. त्याकरिता या विभागातील हजारो नागरिकांनी काल दुपारी भर उन्हात MIDC वर मोर्चा काढला. पाणी दो कळवा मुंब्रा पर अन्याय करणार बंद करो अशा घोषणा देत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा MIDC गेटवर पोहोचला. या गेटवर पोलिसांनी हा मोर्चा अडविला. त्यामुळे संतप्त मोर्चेकऱ्यांनी डोक्यावरील मडके MIDC दारात फोडून आपला निषेध व्यक्त केला. उद्या पुन्हा भेटूयाच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पणी वृत्तवाहिनीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे. धन्यवाद.